हेलो नमस्कार ती नमस्कार तुमचा बघलेला राहू द्या की तुम्ही 6,000 रुपये द्यायचा होता ती घोषणा केली ती कवा द्यायचा या कोणती घोषणा झाला आता कोणती कुठली म्हणल्या माणूस कशाला पुढेही करतय आवा असलं ती माणसाच्या डोळ्यात दूर फेकायचं बंद करा तुम्ही होत असलं तर घोषणा करत जावा झाल झालच्या बाता करत जा आहो ताई साहेब तुमचं म्हणणं तर आम्हाला कळू द्या तुमचं म्हणणं काय आहे तर सांगा म्हणणं काय आहे म्हणजे ते मोदी साहेबांना दिलत तसलं पैसा आम्हाला तसलं देतो म्हणलं होतं तुम्ही किसान योजनेचं म्हणजे पीएम किसान हा ते काय देत असलं हा देणार होता तुम्ही सीएम ते काय सीएम आणि पीएम आम्हाला माहित नाही पण ती मोदी साहेबासारखं पैसे 6,000 रुपये यायच्यात म्हणली आणि कुठं ती आलं बी नाही तर काय नाही मनात कुठं गप पडलं आहो त्याची नुसते चौकशी कराय आम्ही गेलो का ती वरनच आलं नाही म्हणते ती आहो ती योजना आता नुसते नव्याने चालू केलेली आहेत आहो नव म्हणून आता झालं की त्याला 5-6 महिने आहो त्याची प्रोसेस व्हायला बराच वेळ जाणार आहे काय बरा वेळ जाणार थोडा वेळ जाणार हे ऐकू ऐकू कारण नुसतं आमचं म्हातारं झालं आहो ती काय एका दिवसातल्या काय हिकडून हिकडे लगेच पैसे फेकायला आहो मग तुम्ही बोलता कशाला शेतकऱ्याला धीर दिल्यासारखं नुसतं त्या ह्याच्यावर बोलता पुन्हा मधनच गप पडता अहो गप पडायचा का विषय नाही सीएम चे 6,000 रुपये भेटणार आहेत तुम्हाला कधी भेटणार आहेत आम्ही वर गेलो ना अहो भेटणार आहेत पण त्याचे पण काय अटी पूर्तता असतात ते करावं लागणार आहेत ना आम्हाला तुमची पाहिजे ती कागद बिगद देतो की आम्ही तर बँकेत मग ती पैसा आम्हाला द्यायचं अहो शेतकऱ्यांना आधी तिथं पाऊस काळ नाही दुष्काळ झालाय कुठं टँकर नाही ती गावाला पाणी प्यायला नाही आणि ही देतो म्हणतात ते बी तकडच कुठं तरी कोणतं गाव आहे तुमचं आमचं गाव कोणतं आहे कुठल्याच गावाला पाणी नाही आता त्या कोकणात सुद्धा पाऊस नाही मग आता प्रत्येक गावाची गरज आहे सरकार उपयोगी यायचं कोण यायचं या जनतेला उपयोगी हा टँकर चालू करा म्हणून आदेश दिलेत आम्ही इथून आदेश तुम्ही तथून दिले पण हिथं आमच्या पाशी पाणी आलं नाही अजून आले नाहीत का साहेब काय तुमची चौकशी करायला सर्वे करायला वकलचं साहेब कोण आमच्याकडे इथं इलेक्शन शिवाय कोण येत नाही इलेक्शन लागलं का चक्रा मारते ती वही बघत नाही ती एवढ्या एवढ्या फोरा सुद्धा पाय धरते ती पुरा अहो इलेक्शनचा ह्यात काय फायदा आहे अहो मग आम्ही निवडून दिलंय ना ज्या माणसाने त्यांनी आमची काम करावती अहो निवडून दिले की खरं आहे पण इलेक्शनचा नाही तर चौकशीचा काय संबंध आहे राजकारणच्या वेळेस त्यावेळेस राजकारण झालं आता काय त्याचा संबंध अहो हा त्यावेळी झालं मग तुम्ही आम्हाला मग फुकटच्या घोषणा दिल्या मग ती घोषणा मी त्याची त्यावेळी झालं तुमची पाण्या आम्हाला देत नाही तुम्ही ती 6,000 तुमची पाण्याची काय असेल ती अडचण आम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत ती काय असेल ते चौकशी सर्वे करून वस्ती वस्तीने वाड्या वस्तीने सगळे टँकर गेले पाहिजेत तुम्ही तर खुर्च्यात नाही बसून म्हणताय तेवढं खरं हाय पण हिथं आमच्या पत्र काय पाणी येत नाही तुम्ही गेलता का ऑफिसला कसला ऑफिस कोणचा ऑफिस आम्हाला माहित नाही ऑफिस आता पाण्याचं बी ऑफिस असत कुठं बी अहो तुमची जाऊन चौकशी करण्याचं तुमचं एक हे आहे आम्ही जाऊन चौकशा करत बसतो हिथं पाणी डोसा आणतोय कुठनं मग आम्ही हा चौकशा करायलाच येळ गुंगवून तर अहो ताई कोणतीही गोष्ट जर अंमलात आणायची म्हणलं तर त्याला वेळ हा लागतच असतो प्रशासन आहे म्हणून झालं आम्ही तरण्याचं म्हातार व्हायला लागलो तरी अजून काय नाही तरण्याचं म्हाताऱ्याचा इथं काय विषय नाही होईल होईल नक्की 6,000 रुपये तुम्हाला नक्की भेटतील या दिवाळीला तुम्हाला 100% भेटतील काय 100% भेटतील 90% भेटतील 1,000% भेटतील आणि तुमची पाणी ऐकूनच आमचं कान नुसतं पाक बाहेर झाले आणि तुमच्या पाण्याचा प्रश्नही संपूर्ण काय असेल ते करून देण्यात येईल ओके काय बुकिन बिकी मला बघा साहेब काय माहित नाही तसलं काय सुविधा नाही त्या काय नाही आजकाल म्हणते ते तसलं काय कलियुग आलंय कलियुग आलंय आमचं तर युग हाय त्या जाग्याला हाय मला वाटतं माझं युग चाललं मागच्या काळात अहो असं झालंय आमच्या गावाकडं अहो ऑनलाईन सगळे निघाले गुगल वरून तुमचं तुम्हाला काय पाण्याचे कोणत्या साहेबाकडून कोणती माहिती पाहिजे ते ऑनलाईन घेता ना तुम्ही घ्या ना काय ऑनलाईन घेताय काय घेताय आम्हाला तसलं येत एवढं असतं म्हणजे मग कशाला आम्ही इथं बसलो असतो तुमचं शिक्षण झालं नाही काय कशाचं शिक्षण काय आणि तट्टू आम्ही तुमच्या घरात कोण तरी असेल की शिकलेलं मग कोण आहे आमच्या घरात शिकलेलं आमच्या बाजूरायची सगळी बरं उद्या काय असेल तर तिथे जाऊन चौकशी करा ऑफिसला पाणी कधी येणार आहे टँकर कधी चालू करणार आहेत म्हणून गावात जाऊन तिथे विचारायचे अहो ग्रामपंचायत ऑफिस असेल बरेच ऑफिस आहे तिथे जाऊन चौकशी करायची ना वाडे वस्त्याला टँकर कधी देणार आहेत म्हणून आमच्या वाड्या वस्त्याला टँकर येत नाही तर गाडी येत नाही रस्ताच नाही तर आमच्या वाड्या वस्त्याला अहो ती मग रस्त्याचा पण प्रश्न तिथे विचारा ना का रस्ता होत नाही म्हणून असं लय प्रश्न आहे तर कुठलं प्रश्न नेऊन मांडायचं आम्ही तिथं तुम्हाला जे वाटतंय ते प्रश्न तिथं मांडा त्याच्यावर काय तर निर्णय होईल काय निर्णय आता तुम्ही सांगा आमच्या गावातल्या लोकांनी ती खरा म्हणावं तसलं
अहो काय बोलताय ताई तुम्ही, जरा सरळ बोला। काय सरळ सरळ बोलून बोलून तर हे आले फळाला। आता मी सांगायला तिथे येऊ का काय, तुमचं ऐकून घेतो। सांगाय नाही, फोन वर तुमचं होतं ना, कुठं निघलं म्हणता की ऑनलाईन निघलं ना, ऑनलाईन निघलं असलं सांगा ना मग काय सांगायचं। अहो मी काय तुमचा मक्ता बित्ता घेतलाय का, सगळं तुमचं गावाचं सगळं उचलायचं। तुमच्या अंडर खाली सारा चालतंय की आमचं? अहो आमच्या अंडर खाली चालतंय म्हणून काय, आमचं काय एवढं कॉन्टॅक्ट, सगळ्यांचा काय नंबर थोडीच आमच्या पाशी येतं। मग सारा दुनियाचा नंबर आहे तुमच्या पाशी, नंबर कसा नसतं तुमचा? आता माझ्याकडे आला नंबर म्हणजे तुमचं बी असतील सारा दुनियाचा नंबर। वेड्यासारखं काहीतरी बोलायचं, हे तर त्रास देत बसायचं। हा तुम्ही साहेब लोक अशी साहेब, चांगलं जी बोलतय अडग बोलतय त्याला येड ठरवणारच तुम्ही। हो का, मला जास्त बोलायला वेळ नाही। जास्त बोलायला वेळ नाही काय नाही, तुम्ही काय कुणाची काम, गरीब लोकांची तुम्ही काम करत नाही। तुमचं काय गरीब लोकांची काम करायची व गरीबाला जरा सवलती द्यायची, शेतकऱ्याबद्दल काय असतील किंवा ते सांगावत्या करावत्या किंवा शेतकऱ्यांच्या आवा, शेतकरी जर डबऱ्यात गेला तर पुन्हा वर यायला लय उशीर लागतो। तुमचा पाण्याचा काय प्रश्न आहे ते सभागृहात विषय मांडलेला आहे। हा तुम्ही आता ती टोलवा टोलवी आमचं आम्ही बघतो ती पाण्याचं काय ती तिकडं, पण ती तुमचं 6,000 काय करताय ते सांगा। ते 6,000 तुम्हाला भेटून म्हणजे सगळ्यांना चालू होते, पर त्याला काही कालावधी लागत असणार आहे। कशाचा कालावधी लागतोय काय नाही, ते तुम्ही नुसतं पोकळ काय ते म्हणता की मोठ्या बातम्या बडा बातम्या पोकळ वासान वारा जाई बसा बसा तसलं काम झालं ते। अहो तसलं काय म्हणू नका, काय म्हणू नका, माझी म्हणायच लागतंय ती आता ऐकून किती दि झालतं म्हणलं आज येते उद्या येते काहीतर बाजार हाटाला घरात भर होईल। बरं झालं बाया सरकारनं दिलं तसलं पैसं किसान योजनेचं, कशाचं पैसा कशाचं काय, रोज चक्रा घालते बँकेला ती म्हणते ती वरण चाललं नाही। तुम्हाला सरकारनं काय काय फुकार द्यायचं, जरा स्वतः पण कमवायला शिका काहीतरी। अहो कमवायला शेतकरी तुम्ही या, शेतकरी होऊन एकदा बघा मग कळतंय तुम्हाला शेतकऱ्याचं जीवन काय आहे। काय शेतकऱ्याला बी घ्यायला मुलकाचं महाग, त्याच्यावर बी काय तसली GST लागली होती मधी ती हाटूच, तर आता दुसरं महागाया 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 त्याला, आणि आता पाऊस नाही बी आणलं शेतकऱ्यांनी, पेरलं रानात गेलं पिटळून, आणि आता पडतोय कुठं तर थोडा पाऊस, काय पडून उपयोग आहे, अंगा बजळल्यावं त्याच। ओके ताई तुमच्या लय अनेक प्रश्न आहेत, मला एवढा उत्तर द्यायला वेळ नाही, ठेवा फोन। काय ठेवा फोन, काय तुम्हाला कुठं येळ हाय आमच्या सारख्या गरीबाला उत्तर द्यायला, तुम्हाला हाय ते किती सभागृहात उत्तर द्यायला येळ। हा मोठी मोठी साहेब आहे ती म्हणून लय करते ती बाया, अशाचं माणसं गरीबाला नसतो बाया, त्यांना तोंड देऊ वाटणार तोंड दे, मदत तर काय करतच नाही ती, नाही ती माणूस बोलाय गेलं प्रश्न मांडाय गेलं, तुमचं त्या ग्रामपंचायत प्रश्न मांडा, तुमचं लय प्रश्न आहे तर प्रश्न तुम्ही केलं सोल्युशन केलं तर कशाला माणूस फोन करतोय बाबानं। हा माणसाच्या शेतकऱ्याच्या टकोरीला लय ताप आहे, लय लय पाणी नाही इकडं काय नाही, धान्य नाही राहणार तर काय तुम्हाला होतंय, काम कराय पाय मोडलं आमचं का, पाय काम करू करू मोडलं तरी बी हातात काय नाही, पदरात काय नाही।